रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत आणि आज आपल्यासोबत वैष्णवी उमेश कुलकर्णी आहे. एक खास कारण आहे, खूप आनंदाची बातमी आहे. वैष्णवीनं MA मध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटीचं. वैष्णवी, तुझं रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. तुझ्याविषयी थोडंसं सांगशील? मी इस्लामपूरची आहे. मी माझं आत्ता BA मालती कन्या कॉलेजमध्ये कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी MA साठी शिवाजी विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं. आणि आत्ता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की बक्षीस जाहीर झालेलं आहे. अभिनंदन वैष्णवी तुझं, मनापासून अभिनंदन रेडिओ शुगरच्या टीमच्या वतीनं. सगळ्यात आधी जेव्हा मला ही बातमी समजली की MA मध्ये तू फर्स्ट आलीस, इस्लामपूरची आहेस, आनंद तर निश्चित झाला, पण लगेच कुतूहल आमचं जागृत व्हायला लागतं. जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूज घेत असतो वेगवेगळ्या अचीवमेंट करणाऱ्या लोकांचे, तेव्हा आधी कुतूहल जागृत होतं की अरे डॉक्टर, इंजिनियर, सायन्स अशा वेगवेगळ्या ह्याच्यात जेव्हा मुलं आकर्षित होत आहे, वेगवेगळ्या पॅकेजेसच्या नोकऱ्यांकडे आकर्षित होत आहेत, तिथं तुला आर्ट्सला कसं जावं असं वाटलं? लहानपणापासून तुला ही आवड होती का? कसं काय सांगशील तुझ्या बालपणाविषयी? खरं तर वाचनाची आवड ही पहिल्यापासूनच होती. काही ना काहीतरी सतत वाचन करत राहणं, नवीन काहीतरी वाचन करत राहणं. आणि वाचन म्हणल्यानंतर एक गोष्ट अशी असते की सरफेस लेवलवरचं आपण लहानपणी वाचत राहतो, म्हणजे कविता पाठ करणं, नुसतं पाठांतर असतं. पण जसं जसं आपण वय वाढत जातं किंवा गोष्टी समजायला लागतात, त्यावेळेला खरोखर वाचन म्हणजे काय असतं किंवा एखादा छोटंसं गोष्ट असती किंवा कविता असती तर त्याचा अर्थ समजून घेऊन वाचन म्हणजे काय असतं, या गोष्टी जशा जशा आपल्याला कळत जातात तसं तसं त्याची गोडी वाढत जाते. किंवा अरे लिटरेचर म्हणजे नक्की काय आहे, ही एक क्युरिओसिटी जागृत होती. आणि त्यानंतर पुढे मग आणखीन लँग्वेजेस, आता इंग्रजीमध्ये झालं तर इंग्रजीची तशी मला पहिल्यापासूनच आवड होती, पण ती लहानपणी एक लँग्वेज म्हणून, आकर्षण म्हणून जशी सगळ्यांना आवड असती तशी होती. पण नंतर जशी जशी वाचनाची आवड माझी मी जोपासली किंवा वातावरण तसं घरातलं मिळालं, त्यामुळं इंग्लिश लिटरेचर ह्याची जास्ती आवड निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी करू शकतो हे सुद्धा एक खूप छान खऱ्या अर्थानं करिअर आहे. कारण आता जसं तुम्ही म्हणालात की इंजिनिअरिंग, डॉक्टर ह्याच्यामध्ये जास्ती करून सगळ्यांचा कल असतो, पण लिटरेचर किंवा भाषेमध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं हे ज्या वेळेला समजलं, त्यावेळेला वाटलं की नाही, आपण काहीतरी वेगळं चूज करावं. त्याच्यामुळे फक्त मी नाही तर बाकी कुणाला सुद्धा कॉन्फिडन्स मिळेल की नाही हे होऊ शकतं. फक्त तेवढाच काय म्हणतात, फोकस जो आहे तो नाहीये तर बाकी फील्डमध्ये आर्ट्स मधून सुद्धा खूप छान करिअर होऊ शकतं हे नक्कीच सगळ्यांना समजू शकेल. अगदीच बरोबर आहे. इतरांना एक आदर्श त्यातून नकळत निर्माण होत असतो. पण यासाठी मला वाटतं की आपली एक कौटुंबिक पार्श्वभूमी जी असते ती खूप महत्वाची असते. तुला घरातून सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. जर तुला घरातून असं फोर्स झालं असं की नाही तुला सायन्सलाच जायचं आहे, तुला CET द्यायची आहे, तुला नीट द्यायची आहे वगैरे, असं प्रेशर आलं असतं तर कदाचित तुझी ही आवड तू जोपासू शकली नसतीस. तर घरातलं वातावरण कसं आहे, काय आहे, आई वडिलांविषयी सांग. घरातलं वातावरण तसं खूपच छान आणि फ्रेंडली आहे. आई वडिलांचा सपोर्ट प्रत्येक गोष्टीला आहे की जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता. बाबांचं फक्त एकच होतं, जे काही कराल त्याच्यामध्ये बेस्ट राहावा, कुठलीही गोष्ट असू दे, सायन्सच असं नाही अदर फील्ड ऑल्सो. तर आई वडिलांचा पहिल्यापासूनच त्या गोष्टीसाठी सपोर्ट होता. आणि मुळात बाबांनाच वाचनाची आवड असल्यामुळे त्या वाचनाची तशी मूळ मला हेलगोडी लागली. बरोबर बरोबर. मला तेच ऍक्च्युली हवं होतं की घरात ते वातावरण असल्याशिवाय तुम्हाला असं काही आहे हेच कळत नाही मुळात, की छान लिटरेचर वाचायला समोर तुम्हाला घरच्यांमुळेच मिळू शकतं ना, आयदर घरच्यांमुळं किंवा मग शाळा कॉलेजांमध्ये शिक्षकांमुळं. शाळेत तू कोणत्या होतीस? मी इस्लामपूर हायस्कूलला शाळेत होते. अच्छा. 10वीपर्यंत तिथे होते आणि 11वी 12वी मी विद्यामंदिरला गेली. बर. आणि घरातून तुझ्या आर्ट्सला जाण्याला कुठलाच विरोध नाही झाला आणि उलट सपोर्ट? हा, सपोर्ट झाला. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात तुझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झालं. तर या काळात तुझे अनुभव ग्रो होण्याची जी प्रोसेस असते त्याविषयी सांग. ॲडमिशन झालं आणि
त्यावेळेला ऍक्च्युली तशी काहीच माहिती नव्हती किंवा नुसतंच असं ओके आता घेतलं ऍडमिशन ह्याच्यामध्ये शिकायचंय. पण खरं मला वाटतं जर इंटरेस्ट निर्माण झाला असेल तर तो माझ्या शिक्षकांमुळेच झालेला आहे. ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात सर आणि आमच्या हेगिष्टे मॅडम त्यांच्यामुळे. कारण एखाद्या वेळेला एखादा विषय जो असतो की एखाद्या विद्यार्थ्याला त्याची गोडी नसते किंवा काही हे नसतं, अभ्यास करण्याची पण वृत्ती नसते, पण एखाद्या शिक्षकाची शिकवण्याची जी पद्धत असते त्याच्यामुळं विद्यार्थ्याला जी गोडी निर्माण होती किंवा तो विषय एखादा आवडू शकतो. तर तिथे वाचनाची आवड होती, तरी साहित्याची आवड खऱ्या अर्थानं जर लागली असेल तर ती माझ्या शिक्षकांमुळेच लागलेली आहे. कारण त्यांनी ज्या प्रकारे शिकवलं, गायडन्स केला किंवा एखादं साहित्य नक्की कशा पद्धतीनं आपण वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचा ज्या ओळी लिहिल्यात त्याच्या पाठीमागचा भावार्थ काय आहे कशा पद्धतीनं, हे सगळं त्यांच्यामुळे समजलं. अगदी बरोबर. आणखी एक मला तुला विचारायचं आहे की मी आत्ता सुरुवातीलाच म्हटलं तसं की अनेक जी हुशार चांगले मार्क पाडणारी मुलं असतात ती सायन्स किंवा अशा गोष्टी निवडते, आणि ज्यांना सायन्स नाही जमत आणि कॉमर्स नाही जमत ती आर्ट्सकडे येतात अशी आपल्याकडे रीत आहे. खरं तर ते चुकीचं आहे पूर्णपणे. पण तसं असताना तुला वातावरण कसं मिळालं कॉलेजमध्ये? कारण तू काहीतरी ठरवून आर्ट्सला आली होतीस आणि तुझ्या बरोबरीच्या सगळ्याच मुली काही तशा पद्धतीनं आलेल्या असतील असं नाही, तर त्या वातावरणात तुम्ही तुमचं फोकस ढळू न देणं ह्या सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग असतात. तुम्हाला तुमचं मन कुठेही न खचणं की नाहीये मला ते वातावरण, मला जे हवंय ते असं केव्हा तरी वाटणं आणि नको आपण इथे जायला, आपण पुन्हा कॉमर्स किंवा सायन्सचा विचार करू, असा कधी विचार नाही आला मनात? नक्कीच आलाच ना. ज्या वेळेला आजूबाजूचं वातावरण त्या पद्धतीनं नसतं त्यावेळेला असे म्हणजे नेगेटिव्ह विचार नक्कीच येतात. पण मग शेवटी त्यावेळेला आपण हे आठवतो ना नक्की की आपण कुठल्या गोष्टी, कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी इथे आलेलो आहोत की नाही. बाकीचे जे काही आहे बोलतात किंवा काय, पण आपल्याला माहिती की आपण कशासाठी इथे आहोत किंवा आपल्याला काय अचीव करायचंय हे ज्या वेळेला आपण परत आपल्याला कॉन्शियसली सांगतो त्यावेळेला मग बाकी कुठल्याही गोष्टीचा, कोणी काय बोलतं ह्याचा फरक नक्कीच पडत नाही. अगदी बरोबर. म्हणजे हा फोकस ढळू न देणं ही सुद्धा आपली जबाबदारी असते आणि ती 5 वर्ष तू सातत्यानं आठवत राहिलीस म्हणून आज तू इथे आहेस. या सगळ्या तुझ्या प्रवासात तुझे शिक्षक, त्यांचं योगदान सुद्धा महत्वाचं आहेच, तर त्यांच्याविषयी काय सांगशील? मी BA ज्या कॉलेजला होते त्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बेलवटकर सर, त्यानंतर इंग्रजी विभागाचे थोरात सर हेगिष्ठ मॅडम आणि सगळ्याच विभागाचे सगळे शिक्षक, त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं. कुठल्याही जर मी काही त्यांच्याकडे गेले तर त्यांनी प्रत्येक वेळी मला मदत केली. प्रत्येक शिक्षकांनी कायम जे प्रोत्साहन दिलं तर त्यांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं ठरलेलं आहे आणि इथून पुढेही कायम ते नक्कीच ठरेल. अगदी बरोबर. नंतरची 2 वर्ष तुझं जग आणखी विस्तारलं गेलं इस्लामपूर सारख्या, म्हणजे इस्लामपूरमध्ये तुझं बालपण गेलं, महाविद्यालयीन शिक्षण झालं, पण आता युनिव्हर्सिटी एक मोठं अवकाश तुझ्यासाठी उघडं झालं होतं आणि तिथली 2 वर्ष त्याविषयी काय सांगशील? खरं तर युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलं आणि आपल्याच सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडमुळे काय सिच्युएशन झाली, त्यामुळे म्हणजे कोविडचे प्रोज आणि कॉन सगळ्यांनाच बघायला मिळाले. सो पहिले म्हणजे 3 सेमिस्टर तर माझे तशा पद्धतीने बघायला गेलं तर ऑनलाईनच गेले, पण तरीही नक्कीच फरक पडला. कारण तिथले जे कोणी शिक्षक आहेत माझ्या युनिव्हर्सिटीतल्या HOD मॅम, करिकट्टी मॅम, त्यानंतर माझ्या प्रोजेक्ट गाईड बारवेकर मॅडम, सगळेच शिक्षक, तर जरीही ऑनलाईन होतं तरी तिथलं जे वातावरण होतं की पूर्णपणे प्रॉपर इंग्लिशमध्ये बोलणं, शिकवणं, समजावून सांगताना, पण ज्या वेळेला एखादी गोष्ट समजावून सांगायची त्यावेळेला व्यवस्थित मुलांना समजेल अशा पद्धतीनं मराठीतही सांगणं, म्हणजे सगळ्या पद्धतीचा व्यवस्थित वापर करून घेणं, त्याचा फरक खूप पडला. आणि शेवटची सेम माझी ऑफलाईन होती तर ते जग ऍक्च्युअली ते खूप चॅलेंजिंग होतं. कारण आमच्याकडे सगळ्याच बॅचमेट्सकडे टाईम लिमिट होतं तिथे युनिव्हर्सिटीत जाऊन राहणं, तिथल्या ऍटमॉस्फिअरशी ऍक्च्युअली कोप अप करणं आणि 2 वर्षांनंतर ऑफलाईन क्लासरूममध्ये बसणं इतका वेळ, हे सगळ्यात जास्ती सगळ्यांसाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट होती, माइंड प्रिपेअर करणं या गोष्टीसाठी. त्यामुळे तिथे थोडंसं चॅलेंजिंग झालं,
आणि टाइम लिमिट असल्यामुळे ते प्रत्येक गोष्ट 1.5 वर्षाचं जे राहिलेलं होतं ते प्रत्येक गोष्ट पूर्ण करणं हे खूप थोडंसं प्रेशराइज आणि चॅलेंजिंग होतं, पण सगळ्या शिक्षकांच्या मदतीने ते नक्कीच पॉसिबल झालं त्यांच्या सपोर्टमुळे. वा वा, खरं तर खूप नशीबवान आहेस की तुला जे करायचं होतं ते करायला मिळालं. आणि तुला काय आवड आहे असं विचारायला मला तर वाटतं की काही गरज नाहीये, कारण तुझी जी आवड होती तेच तुझ्या शिक्षणाच्या रूपानं तुझ्या आयुष्यात आहे आणि इथूनही पुढे राहील. एम ए झालेली आहेस, फर्स्ट आली आहेस, एवढं मोठं यश मिळवलंयस, पुढं काय प्लॅन आहे? पुढे सध्याचा ऑप्शन आहे की ज्या नेटसेटच्या एक्झाम्स असतात असिस्टंट प्रोफेसरशिपसाठीच्या, तर त्याची प्रिपरेशन सध्या माझी चालू आहे. सो त्याच्यामध्ये आणि मग ते झाल्यानंतर मग रिसर्चमध्ये वगैरे पुढे करण्याचं. वा वा, खूप भरपूर शिकायचंय म्हणजे शिक्षणात अजूनही अनेक वर्ष जाणार आहेत. मग यात आणखी खरं वेगळे काही छंद आहेत का वाचन आणि अभ्यासाव्यतिरिक्त? अभ्यासाव्यतिरिक्त तशी म्हणजे मला ट्रॅव्हलिंगची सुद्धा आवड आहे आणि मला फोटोग्राफीची पण आवड आहे. मी बी एला असताना युनिव्हर्सिटीचं युथ फेस्ट होतं, त्यावेळेला मी फोटोग्राफीमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्यावेळेला सुद्धा माझी 3rd रँक आली होती. अरे वा, खूप छान खूप छान. लिहायला ऐकायला आवडतं का? हो नक्कीच. मग रेडिओ शुगर मध्ये तर आम्ही तुझी वाट पाहूच, छान छान लिहिलंस तर आम्ही तुझ्या सगळ्या लिखाणाला इथे प्रसिद्धी नक्कीच देऊ. आणि आता सध्या तुझे घवघवीत यश मिळवलेलं आहेस त्यासाठी पुन्हा एकदा रेडिओ शुगरच्या वतीनं मी तुझं अभिनंदन करते आणि असंच यश मिळव आणि खूप मोठी हो. थँक्यू सो मच. थँक्यू. शिवाजी विद्यापीठातून एम ए इंग्लिशमध्ये 88% गुण मिळवून सर्वप्रथम आलेली वैष्णवी कुलकर्णी आत्ता आपल्यासोबत होती. वैष्णवीसोबत गप्पा मारताना मला तरी खूप मजा आली, तुम्हाला सुद्धा ही बातचीत आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा 75 59 208 908 या नंबरवर. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.